सुशील कुमार बसवराज म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 92 जणांनी रक्तदान केलं. मोची समाजातील युवा नेते सुशील कुमार बसवराज म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 92 जणांनी रक्तदान केलं. या शिबिराचं आयोजन कोणापुरे चाळ येथील समाज मंदिरात करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिराचं उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते आणि माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. यावेळी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, माजी परिवहन सभापती बसवराज म्हेत्रे, शिवराम जगले, नागनाथ म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्राम आनंद, मल्लिकार्जुन म्हेत्रे, विनायक भंडारे, भीमा पेद्दे, सुमित साखरे, आनंद पुंडा आदींनी परिश्रम घेतले. सिद्धेश्वर रक्तपेढीकडून रक्तसंकलन करण्यात आलं. सुशील हा अत्यंत कार्यशील असा कार्यकर्ता या आमच्या समाजातला आहे. त्याला ज्यावेळेस जम्मनी ऋतुसोच्या अध्यक्षाची जबाबदारी दिली तेव्हा त्याने सोलापूर शहरामध्ये युवकांना संघटित करून युवकामध्ये एक सामाजिक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी त्याच्या माध्यमातून केला. आणि खरं म्हणजे त्याचा वाढदिवस 11 मार्चला आहे, परंतु आज त्यांनी ते सध्याच्या 2 वर्षापासून जो चाललेला आहे कोरोनाचा महामारी, यामुळे शहरात असेल आणि राज्यात असेल तो रक्ताचा तुटवाता त्या ठिकाणी निर्माण झालेला असल्यानं हा पाऊल त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व युवकांना एकत्रित करून आज रक्तदान शिबिर आयोजित केलं, त्याबद्दल मी त्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कोल्हापुरच्या ह्या भागामध्ये सुशीलकुमार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले. खरं तर त्याचा वाढदिवस 11 तारखेला 11 मार्चला, परंतु मधी 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, विविध कार्यक्रम त्यांनी लोकोपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. आणि माझे मित्र बसवराज म्हेत्रे, माजी परिवहन समिती चेअरमन तथा मोची समाजाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष यांचे ते चिरंजीव, त्यांच्या या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो.